नाव सांगा तुमचं. जालिंदर तुकाराम चेंबे, राणा सिंगोरी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. तुम्ही आज पहिल्यांदाच पुण्याकडे आलेला? बरोबर आहे. तुम्हाला कोणी सांगितलं पुण्याकडे यायला का तुम्ही युट्यूब चॅनल पाहिला किंवा तुमचं युट्यूबला पवन चेडे चौधरी एक नंबर मार्केट चालतो एक नंबर चालतो त्या हिशोबाने आम्ही पुण्याला तुमच्या नावाखाली इथे आलो. बरं, किती दिवसापासून युट्यूब चॅनल पाहताय? बाग लावल्यापासून 2 वर्षापासून. बाग लावल्यापासून ते युट्यूब चॅनल पाहताय? जागेवरती काय माल दिला का नाही दिला का दाखवलं? दाखवलंच नाही. बागा कोणाला येऊन बी देत नाही. लक्षात ठेवा, बागेत तुम्हाला काय येऊन दिलं नाही तुम्ही. ते केल्यामुळे त्याच्यामुळे 10 एकर शेती सर, 1 शेती, 2 एकर डाळिंब लावले, कोण येऊन बी देत नाही. बर, आज तुमचा अनुभव काय सांगाल तुम्ही झाल्यानंतर मार्केट आल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांच्या कसं वाटतं? एकदम व्यवस्था, झोपण्या सोयी व्यवस्थित वाटले. एकदम कोणी रुपये मागितला नाही की आम्हाला तुमची निवड करतो चांगली करतो असे पैसे असं काही ऐकायला भेटले. बर, जर जागेवरती दिला असता तर व्यापारी किती माल घेतला असता किंवा किती शिक्षण केलं असता? काय घेतला असता 200-300 ग्रामच्या मोरला समजा सिलेक्टेड माल घेतला असता. बरोबर, बाकी माल खालीच काढला असता. तुमचा माल चांगला एकदम टॉपचा आहे, फक्त साईज कमी कारण का पहिलं वर्ष तुमच्या बागेला माल जास्त लागला, झाडं बाहेर पाहिजे कारण थिनिंग करू शकत नाही कारण काढावं कसं माल उद्या रोगाटला कुठं काय झालं या गोष्टी होतात. बरोबर, मग तुम्हाला इथं आल्यानंतर इतर शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर तुमच्या तुमचं लग्न आहे सगळ्यांना एका वेगवेगळे सगळ्या नाही एक बस खाली आम्ही पूर्ण फिरलो तुमच्या मागे माल त्याला भावाचे रीतीप्रमाणे असं नाही याचा काही कमी गेला असायला माल पाहून भाव आहे ना हे महत्वाचं आहे. अजून कोण होते नवीन? हा, नाव सांगा मला. सुभाष दत्तुगडे, राहणार चिंचपूर बांगोळ, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. आणि इथं आल्याच्या नंतर एकदम भारी वाटतं, म्हणजे सगळे म्हणजे कुठली प्रॉब्लेम येत नाही काही नाही. जरी आपण माल आणला माल ठेवला तरी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालतं, म्हणजे कुठलीच अडचण येत नाही. म्हणजे असं चोरीला जाणार कुठं काय फ्रॉड होत नाही, एकदम म्हणजे व्यवस्थित आहे सर. एकदम छान तुम्ही बोलला. तुम्हाला जागेवरती बागेत मागितलेली का किंवा बागेत माल दिलेला आहे का तुम्ही? जागेवरती कधीच नाही दिला नाही. तुम्ही मार्केटिंग करता परंतु आज तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडे पोहोचलेला. तुम्ही इतर मार्केटला कुठे गेला होता का? हा, सोलापूरला गेलेलो. सोलापूरला तिथं भरपूर लक्ष द्यावं लागतं कारण की तिथं जरी माल चोरीला जाऊ शकतो तिथं भरपूर काम. कारण की आपण जर लक्ष नाही दिलं आणि निलाव जर झालं निलाव एक बोलतात आणि नंतर पट्टी करताना दुसरंच करतात. इथं तसं काही जाणवलं तुम्हाला? इथं तसं काहीच नाही अजून तर नाही. बरं, एवढा खात्रीशीर तुम्हाला असं वाटलं. मला असं वाटतं तुम्ही जागेवर दिलं नाही म्हणून तुम्हाला नक्की माहिती, परंतु तुम्ही इतर मार्केटला गेल्यानंतर तुम्हाला जागा राहावं लागते किंवा लक्ष द्यावं लागते ह्या काय गोष्टी तिथं तुम्हाला जाणवलं तसं जाणवलं नाही. वजन होईपर्यंत जागाच राहावं लागतं तिथं. तिथं तुम्हाला वजन आम्ही आधी करतो तुम्ही लावायच्या अगोदर, त्यात कसं वाटतं तुम्हाला? एकदम अॅक्युरेट, टोटल पूर्ण कॅरेट मस्त वजन करताना. म्हणजे असं नाही की 3 कॅरेट मोजले मग सगळ्यांचं वजन ठरवलं असं नाही करत, पूर्ण जेवढे कॅरेट आहेत तेवढं वजन करतो. बरोबर आहे. काय सांगतो तुम्हाला मी की तुमचं आज तेल उकत करायचं पैसे जातात सध्या डाळिंबाचं, म्हणजे उकत करायचं पैसे सध्या तुमचे सुद्धा लक्षात द्यावा. तेव्हा तुम्हाला आता योग्य तो द्यायचा एकदम मिळतोय चांगल्या क्वालिटीच्या रेट मालाची आता ऍव्हरेजच्या पट्ट्यावर जातात. जवळपास 180-180 पर्यंत ऍव्हरेज बसलेलं रेट आहे माझ्याकडे. आता हे ते 160 तनपुरे कोण आले? तनपुरे योगेश बाबासाहेब, मुक्कामपूर, शेजाळा, तालुका बीड, जिल्हा सॉरी तालुका आष्टी, जिल्हा बीड. 60 कॅरेट वजन बसले 1201 किलो, सरसगड बसले 154 रुपये किलो. सरसगड बदला खरडा चांगला 154 रुपये किलो ऍव्हरेज बसलेला आहे, शब्द लक्षात घ्यावा. बागा ज्या होत्या त्या मधल्या काळामध्ये बागा 100, 105, 110 रेट होते. तारा शेट्टी काल परवाच्या क्लिप मध्ये पण सांगितलेलं आहे. लवकरच तुम्हाला 200 रुपयात ऍव्हरेज समजा जवळपास 200 ऍव्हरेज बसते, परंतु थोड्या दिवसात तुम्हाला 250 रुपये किलोचं पण ऍव्हरेज या ठिकाणी मिळणार आहे. माल तुम्ही चांगला पिकवताय, त्याला तुमची निगा करताय, निगा राखताय, त्यामुळे तुमचे हे पैसे होत आहेत. आता ह्या दिवसामध्ये मालाची आवक घटलेली आहे, परंतु पावसामुळे घटली होती. आता जरी आता आवक जरी चालू झाली किंवा पाऊस आता समजा बाहेर आता पुण्याकडे पाऊस नाही, 2 दिवस पश्चिम महाराष्ट्रात पाऊस कमी अधिक आहे, तेव्हा सुकलेलं प्रमाण मला चांगले वाटतंय. कारण सुकलेलं माल असले की डिमांड गिरायक जास्त करते, डिमांड गिरायक जास्त करत असल्यामुळे आपल्या मला नक्कीच या ठिकाणी भाव मिळतोय.
त्यामुळे शेतकरी